स्पोर्ट्स मध्ये असायला हवा आहे की नाही चिगू? ड्रेस मोड्स मध्ये 12 खेळाडू असणं गरजेचं आहे, आणि ज्या वेळेला आर्ग्युमेंट साठी हा 16 किंवा 18 खेळाडू न येणं गरजेचं राहतं, किंबहुना तो स्क्वॉड मध्ये असायला हवा, तरच आर्ग्युमेंट साठी खेळाडू येणं गरजेचं असतं. आपण त्याकडे लक्ष वेधूया, माहिती नाही आतमध्ये वळूयात. सामन्याला सुरुवात होईल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय, तो कल्पेश मोहिते गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. पोलादपूरचा पोलाड या बिरुदने किंबहुना या नावाने तो खेळाडू खेळत असताना नेहमीच पाहायला मिळालाय, परंतु स्ट्राईक एंड वरती छोटा पॅकेट आहे परंतु मोठा धमाका त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळालाय. असा खेळाडू सुमित वाघमारे ऑन स्ट्राईक. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल पहिला बॉल सज्ज होत असताना पाहायला मिळतोय तो कल्पेश मोहिते. नेक्स्ट मॅच मी पुन्हा लक्ष वेधेन आई कुलस्वामिनी देवळे आणि सानवी इलेव्हन कापडे खुर्द दोन्ही टीम उपस्थित झाला असेल तर आपली उपस्थिती नोंदवून घ्या. पहिला बॉल, खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचा दिवस याचसाठी केला होता अठ्ठास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा क्षण शेवटचा दिवस गोडाकडे निघालाय. पहिला बॉल वेगाने टाकला होता, गुड लेन स्पॉट वरून राईज होत असताना अगदी बॅटचा फेस ओपन केला परंतु आयसेट बंद केली होती. सुमित वाघमारे ज्या पद्धतीने तो खेळत असताना पाहायला मिळाला, पीटीपीएलची स्पर्धा असेल किंबहुना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. असा खेळाडू आज मोठं वलय त्याने निर्माण जरूर केलंय, परंतु परफॉर्मन्स करावा लागेल. परफॉर्मन्सच्या डिटर्जंटने जे काय आपल्या नावापुढे जे डाग लागतात ना ते पुसणं गरजेचं राहतं, त्यासाठी परफॉर्मन्स आवश्यक आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे केला, चेंडूला मात्र धाडलं मिड विकेट सीमारेषेच्या नजीक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, 1-2 अँड ड्रॉप. हा तोच खेळाडू आहे ज्याचा झेल पहिल्या मॅच मध्ये 12 धावसंख्येवरती सुटला आणि तिथून त्याने 57 धावसंख्येची खेळी केली. अर्थात या क्रीडानगरीच्या आतमध्ये ज्या वेळेला झेल निसटला तदनंतर त्याने संयम दाखवला, चांगल्या रीतीचे स्ट्रोक केलेत. यावेळेला बॅक ऑफ द लेन बॅकफुटला हलक्या हाताने स्टिअर केलं, टॉप ऑफ द बाउन्सला उछळ घेणाऱ्या चेंडूवरती येणं आणि तदनंतर खेळणं या गोष्टी फार महत्वाच्या राहतात. राहुल द्रविडला आपण नेहमीच टॉप ऑफ द बाउन्स येत असताना खेळत असताना पाहायला मिळालंय, परंतु एकंदरीत आपण विचार केला ना तर सध्या जगडीला रोहित शर्मा हाफ फ्रॅकर बॉल गुडलेन वरून राईज होणाऱ्या बॉलला ज्या पद्धतीने खेळतो ना त्याच पद्धतीची ही शैली इथे पाहायला मिळाली. धाव मिळाली एक, संघाची धावसंख्या एकाने पुढे, 9 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेचा हा चेंडू उजव्याशीच्या बाहेर रूम दिला होता, आउटसाइड डी ऑप्शन इन्व्हिटेशन होतं बॅटर्ससाठी, एक धाव निश्चित मिळते. संघाच्या धावसंख्या प्राव फुलेच्या या षटकामध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 10 रन्स ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगल्या रीतीची झाली आहे. आज प्रत्येक दिवस जो आपण नेहमी म्हणतो ना की शेष राहिलेलं कार्य विशेष बनवण्यासाठी येत असतो, कालच्या दिवशी आपल्याकडून झालेल्या चुका किंबहुना काल जे काही करणं राहून गेलंय ना ते आज इथे करून दाखवाव्या लागणार आहे, कारण महत्वपूर्ण सामना आहे. इथे प्रत्येकाला चांगलं कामकाज करायचं आहे. बाळकृष्ण अर्थात बुमरा या नावाने या खेळाडूला एक वेगळी प्रसिद्धी दिली, त्याची ॲक्शन, त्याची गोलंदाजी, आणि तो निष्णात असतो की खोलवर टप्प्याशी गोलंदाजी करण्यासाठी कोणताही रूम न देणं, त्याच वेळेला सातत्यपूर्ण टो क्रशर गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच बाळकृष्णला जाणलं जातं. आणि आज बाळकृष्ण कशा धाटणीची गोलंदाजी करतोय ना या गोष्टी पाहण्याजोगी राहतील. रॉयच्या मर्द विकेटने बाळकृष्ण सज्ज होईल. बुमरा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला, लॉंग ऑन आहे, ऑफ साईडला लॉंग ऑफ तैनात करण्यात आला 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल डाबे एसटी वरती हलक्या त्याने ऑन साईडला केला, कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू वरती येतोय लॉंग लेगला, तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या दोन सुंदर रनिंग बिटवीन विकेट. यस नो आणि वेटचं ताळमेळ चांगल्या रीतीने जुळणं आणि याचंच कारण राहतं की ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये भागीदाऱ्या चांगल्या रीतीने गोळा करू शकत असतो
हे सुमितने पाहिलं, कारण जिथे दोन धावा प्राप्त होतात ना लगेचच त्याचा कॉल असतो. नॉन स्ट्रायकर एंड जो आहे ना त्याचा कॉल नेहमीच महत्त्वाचा राहतो की धावा किती म्हणत आहेत आणि किती बनू शकतील ना याच्यासाठी कॉल जो देतो ना तो नॉन स्ट्रायकर एंड. लोअर फुलटोस बॅकफुटला येत असताना पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक आहे, एक तर मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने, सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात आली आहे. धावा प्राप्त होत असताना पाहायला मिळतात त्या दोन संघाची धावसंख्या दोनने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 14 धावा धा फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड, 14 धावा धा फलकावरती पाहायला मिळाल्यात. इथे उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसामधील पाहायला मिळते. KKCC कोतवाल या टीमने टॉस जिंकला आणि धाडसी निर्णय प्रथम बॅटिंग करण्याचा घेतला आहे. 14 धावा धा फलकावरती आहेत. यावेळेला देखील फुलर लेनचा हा चेंडू समोर जिच्या दिशेने खेळण्यात आलेला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्युसी हाफ बॉल होता बॅकफुटला आणि त्याच वेळेला फ्रंट फुटला. हा खेळाडू कोणताही भेदभाव करत असताना पाहायला मिळाला नाही. काही चेंडू फ्रंट फुटला खेळलेत, काही चेंडू बॅकफुटला खेळलेत, परंतु धावा आहेत ना या इम्पॉर्टंट्स आहेत की धावा खेळणं गरजेचं आहे आणि त्या धावांसाठी जी चालू असणारी धावा धाव जद्दोजहद चांगल्या रीतीची पाहायला मिळते आहे. त्या फलक 15 धावा धा फलकावरती आहेत. 15 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बुमराचा पुढचा बॉल लीडिंग एज, कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. पुन्हा एकदा जेल दिसटलाय. जीवदान क्रमांक दुसरं सुमित वाघमारेला, नाखुश आहे. स्वतःच्या डोक्यावरती हात गेलाय सुमित वाघमारेच्या. काय केलं मी एक्झॅक्टली या गोष्टीची जाणीव त्याला आहे, कारण त्याचा विकेट किती महत्वाचा आहे ना याच गोष्टी महत्वाच्या राहतात. कारण सुमित वाघमारेने मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहणं, त्याच वेळेला धाबा गोळा करणं याच बाबी नेहमीच पथ्यावरती पडतात KKCC कोतवाल या टीमच्या. उमराचा हा बॉल इथे ऑन साइडला, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. काऊ कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, दुहेरी देखील यशस्वीरित्या अर्जित करण्यात आली आहे. पावप्लेच्या षटकामध्ये धावा गोळा करण्यासाठी जे प्रयत्न, त्याच वेळेला यशस्वीरित्या यस अंपायर वन शॉट केवळ एकच मिळेल. 18 धावा धा फलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. 18 धावा धा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. बाळकृष्ण यावेळेचा चेंडू रूम दिला, एक्स्ट्रा कबरला, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर दणदण करत अलॉंग विथ द कार्पेट चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 22 धावा धा फलकावरती आहे. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा धा फलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. ते एकंदरीत दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला. बाळकृष्ण आणि त्याच वेळेला कल्पेशची ही गोलंदाजी आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 10, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. दोन झेल निसटले, दोन जीवदानं प्राप्त झाली आहेत. ते एकंदरीत सुमित वाघमारेला. सुमितने इथून कशा रीतीचा पवित्रा घेतो किंवा सुमित इथून कशा रीतीने त्याचा खेळ पाहायला मिळतो याच गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. कारण इम्पॉर्टंट राहणार आहे प्रत्येक मॅच. इथे नॉकआउट स्टेजला आपण आहोत. हरलेल्या संघाला परतीचा प्रवास करायला लागेल. संकट नेहमीच आपल्या समोर येत असतात, परंतु त्यांना पाहून रडायचं की लढायचं नाही हे स्वतःनी स्वतःला ठरवावं लागणार आहे. आज महत्वपूर्ण मॅचेस आहेत. इथे नॉकआउट स्टेज आहे. सुपर 8 थरार अनुभव. हॅलो, पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हॅलो, कल्पेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ओमकार साडीचा हा चेंडू गली रिजन मध्ये खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटला वरती येईल. तद्वर मात्र धाव येत असताना पाहायला मिळते ती केवळ एक. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावफलक 23 धावा धावफलकावरती आहे. 23 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल कल्पेश. यावेळेला अफलातून शोक पाहायला मिळाला. स्विच हिट केलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सुमित वाघमारे ब्रँडेड शोक षटकार.
जुदान नेहमीच हानिकारक राहतात. सिद्धजी साहेब माझ्यासोबत आहेत आणि उत्कृष्ट कमेंट्स त्यांच्या माध्यमातून ऐकण्यासाठी आम्ही इच्छुक असू, कारण आपण पाहिलं ना तर दोन जुदाने या खेळाडूला मिळाले. सिद्धजी साहेब काय म्हणाल, जुदान किती हानिकारक असतात आणि जुदान मिळाल्यानंतर खेळाडू ज्या पद्धतीने खेळत असताना पाहायला मिळाले. सुमितला दोन जुदान मिळालेत आणि एक चांगला खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्याकडे एक उदाहरण देखील आहे, रिकी पॉन्टिंगचं जेव्हा वर्ल्ड कप मध्ये कॅच सोडलेला, तेव्हा रिकी पॉन्टिंग तिथे जाऊन बोललेला की तू कॅच नाही तर वर्ल्ड कप सोडलायस. आणि इथे त्याच रीतीचा झेल पाहायला मिळाला होता, पुन्हा एकदा चुकी केली आहे, पुन्हा एकदा झेल निसटलाय. तिसरा जुदान सुमित वाघ मारेला, 3 धावा अर्जित करण्यात आल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 32 धावा दाफलकावरती आहे. सिद्धजी सेठ आपण जरूर आपण उल्लेख केलात की झेल फार इम्पॉर्टंट राहतात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही दुजोरा देण्याचा आपण प्रयत्न करतो. इथे मॅचेस फार महत्वाचे आहेत आणि अशा क्षणाला प्रत्येक उडणारा झेल किंबहुना प्रत्येक येणारा बॉल आपल्याला टिपणं आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ना या रीतीची झेल निसटलेत. 25 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय सुमित वाघमारे आणि चांगल्या रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसरा झेल, तिसरं जीवदान त्याला इथे प्राप्त झालंय. सुपला शॉट, आठवण झाली आयपीएलच्या सुरुवातीची, मुंबई इंडियन्सने एक रील व्हायरल केली होती, सूर्यकुमार यादवच्या रूमला ओपन करण्यासाठी एक बारकोड होता आणि तो कार्ड नसून एक की नसून तर तो एक साऊंड कार्ड होता, लॉक होता. यावेळेचा कटकेला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. वेगाने आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळतील 4, चौकार. सिद्धेश सर आपण एकंदरीत पाहिलं ना तर एक महत्वपूर्ण गोलंदाजावरती अटॅक केला जातोय, महत्वपूर्ण गोलंदाज अर्थात कल्पेशवरती आक्रमण केली जातात आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे, डिपेंड करण्यापेक्षा अटॅकिंग क्रिकेट मध्ये कोतवालचं लक्ष दिसतंय. तसं अटॅकिंग क्रिकेट खेळणं हीच गरजेचं राहणार, कारण डिफेन्सिव्ह क्रिकेटमध्ये जास्तीचं काही मिळत नाही. ऑफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ओंकार, अँटिसिपेट करतात, बॅकफूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. उसळी घेणारा हा चेंडू अधिक कमी गतीने टाकण्यामध्ये यशस्वी राहिला. काँक्रीटच्या खेळपट्टीवरती ही चेंडू वळवण्यामध्ये सक्षम आहे तो कल्पेश मोहिते, पोलादपूरचा पोलाड. हा समोरच्या दिशेने केलाय, ऑफ राय केलाय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. एक धाव निश्चित मिळेल, संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर, ड्रिंक्स पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि एक स्थितीतिक टाइम आउट इथे घेण्यात येईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 37, मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ट्रॉली ट्रॅव्हल होते दाखल होते आहे. 37 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आलाय. .33 सरासरीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. साजेसा खेळ, रणनीतीबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. संयम ठेवलाय सुमित वाघमारेने, उत्कृष्टरित्या तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. निर्धार चांगला आहे, प्रयत्न चांगले आहेत त्याचे, इंटेंट चांगला पाहायला मिळाला आहे. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की आपल्या रिपीटेशनला साजेसा खेळ करणं गरजेचं आहे, परंतु तो रिपीटेशन कुठे ना कुठेतरी गमावला की काय, तो कल्पेश मोहितेने हे पाहायला मिळालं. कारण कल्पेश मोहिते फार कमी धावा देतो, परंतु आज या 2 षटकांचा एकंदरीत विचार केला ना तर कल्पेशने पहिल्या षटकामध्ये 10 दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15-25 धावा त्याने 2 षटकामध्ये खर्च केल्या. एकही विकेट त्याला प्राप्त झालेली नाही आहे. इथून धाबाही रोखाव्या लागतील, परंतु विकेट्सही मिळवाव्या लागतील. सुमित आणि ओंकार या जोडीला फोडावं लागेल, ब्रेक थ्रू मिळवाव्या लागतील. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की मॅच थांबतात नंतर मॅचला कलाटणी मिळते, ड्रिंक स्टॉलीसाठी वेळ तो मात्र व्यथित झालाय आणि त्यानंतर मोमेंटम का, मोमेंटम शिफ्ट होईल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. कारण ज्या ज्या वेळेला सामने थांबलेत ना, मला निश्चित आठवतं की मुंबापुरीचं जुनं क्रिकेट अगदी आज लवकरात उपस्थित झाल्यानंतर काहीसा वेळ आमच्याकडे होता जुन्या क्रिकेटची आठवण काढण्यासाठी. आणि संदीप सर आठवण करून देत होते की सुरुवातीचा कालखंड असा होता ना की चप्पल स्लीपरवरती आम्ही क्रिकेट खेळायचो
आणि जुने खेळाडू असे असायचे ना की एखादा बॅटर चांगल्या रीतीची बॅटिंग करतोय त्यावेळेला काही ना काहीतरी काड्या करायच्या, सामना थांबवायचा, फिल्डिंग 10 वेळेला चेंज करायची, कारण जो मोमेंटम चालू आहे ना तो कुठे ना कुठेतरी शिफ्ट व्हावा किंबहुना त्या बॅटरची आयसेट जी आहे ती थोडीशी कमजोर व्हावी या रीतीचे प्रयत्न नेहमीच पाहायला मिळायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेक वेळेला अशा गोष्टी घडतात, परंतु आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमधून बाहेर आली आहे. वेळ तितकासा जो काही व्यथित झाला आणि तदनंतर इथून मोमेंटम शिफ्ट होतो का या गोष्टी पाहण्या गरजेचं राहील. धावफलकावरती 37 आहे, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. प्रणव गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल ओवर द विकेटने. हा चेंडू वेगाने टाकला होता, इथे मात्र आपण पाहतोय फास्ट अँड फ्युरियस हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. हल्लीचा जो काही क्रिकेट आणि क्रिकेट सोबतचा एक मोठा क्रेज सध्या त्याकडेला संपूर्ण महाराष्ट्रभर आहे ना, तो बैलगाडा शर्यत. आणि आज डारगर गावामध्ये बैलगाडा शर्यतीचाही स्वाद घेण्यासाठी मग रायगड, ठाणे आणि याहूनही बाहेरच्या जिल्ह्यामधून अनेक प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालेत. हा बॉल समोरच्या दिशेने केला, भावेश फंबल करतोय, एक मिळाले दुहेरीसाठी, पलटला चिकी सिंगल, एक हिट बाद सुमित वाघ मारे बॅक टू द पॅवेलियन. हॅलो हॅलो, सुमित वाघ मारे बाद होऊन परततोय. डिरेक्ट हिट व्हेरी डेंजरस, नेहमीच आपण पाहतो की डायरेक्ट हिट ज्या ज्या वेळेला झालेत ना त्या त्या वेळेला प्रतिस्पर्ध्याला नेहमीच नामोहरण करणारे राहिले आहेत आणि त्याच गोष्टी इथे पाहायला मिळाल्यात. सिद्धजी साहेब काय म्हणाल, एकंदरीत ही धाव तितकीशी इम्पॉर्टंट होती का? सुमित ज्या पद्धतीने खेळत होता त्याची बॅट चांगल्या रीतीने बोलत होती, एकंदरीत काय म्हणाल? अशा रीतीच्या धावा या जोखीम भऱ्या असतात जरूर, परंतु त्या अंगलटही येतात. सध्या पाहता क्रिकेट एवढं फास्ट झालंय, जोखीम भरे रन पण महत्वाचे आहेत. जेव्हा तो सुमित स्ट्राईकला गेला त्या साईडला तेव्हा थोडं बंबल झालं, त्यामुळे इथे रन आउट झाला, नाहीतर तो कदाचित ही रन पूर्ण करू शकला असता. महत्वपूर्ण राहिला तर विकेट, आणि विकेट इथे प्राप्त केली. भावेशही कौतुक करायला हवं, काय डिरेक्ट हिट त्याने लगावला. पुढचा बॉल लोअर फुलटोस आहे, कबरला केले, क्षेत्ररक्षक आहे, इथे पुन्हा एकदा चिकी सिंगल अर्जित करण्यात येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय, तो अर्थात सुजित वाघमारे. सुमितचा बंधू सुजित वाघमारेला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय, धावफलकावरती 39 धावफलकावरती धावा आहेत, 39 रन्स ऑन दी बोर्ड. सुजित वाघमारे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. सुमितचा बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने फ्लॅट पॅरलल शोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर करतोय हवाई सफर षटकार. सुजित वाघमारे मैदानाच्या आतमध्ये आला आणि मी आलोय त्याची जाणीव त्याने करून दिली. ज्या पद्धतीने त्याचा बॅट किंबहुना त्याचा अप्रोच, त्याचा एंटेंड चांगल्या रीतीने पाहायला मिळालाय. काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न त्याचा निश्चित असणार, कारण त्याची देहबोली त्या रीतीची पाहायला मिळते. धावा गोळा करण्याच्याच उद्देशाने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमकता त्याने धारण केली आहे. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, 45 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश मोहितेने कमेंट्स केली होती 60 पर्यंत आम्ही रोखू. हा बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सौकार. काय बॅटिंग चालू आहे, या खेळाडूचा वेगळाच आहे थाट. तो फलंदाजांची लावतोय लिलया वाट. आल्या आल्या ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली आहे, 2 बॉलवरती 10 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय 500 स्ट्राईक रेटने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 49 धावा धावफलकावरती आहेत, 49 ऑन दी बोर्ड 49 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल
यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, नाखुश नाराज हताश सुजित पाहायला मिळाला डॉट बॉल. इथे येतो एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर, चार षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. कभी खुशी कभी गम असं हे षटक पाहायला मिळालं, कारण ज्या षटकामध्ये सुमित बाद झाला जरूर, परंतु सुजित आला आणि त्याने इथे निश्चितच आपण पाहिलं ना तर रामवर्धनी कापडे या संघाला काहीस जखमेवरती मीठ चोळल्याप्रमाणे बॅटिंग केली. ज्या पद्धतीने त्याने इंटेंट दाखवला, देहबोली त्याची स्ट्रॉंग आहे, चांगली आहे. दापलकाबरी धावात 49, चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 49 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. धावा ज्या पद्धतीच्या पाहायला मिळतात 12.25 करंट रन रेट. सिद्धेश सर, ज्या पद्धतीने धाबा यायला हव्या होत्या, जरी सुमित बाद झाला असेल रन रेट कमी होईल असं वाटलं होतं, परंतु सुजित मैदानाच्या आतमध्ये आला आणि चांगल्या रीतीने तो बॅटिंग करतोय, अटॅकिंग मूडमध्ये तो पाहायला मिळालाय आणि एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. किती पाहता एकदा एकंदरीत इथून तुम्हाला किती वाटतं की धावा कुठपर्यंत बदल मारेल? दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. हॅलो, शेवटचे 12 चेंडू, माझा अंदाज आहे जवळजवळ 75 आसपास स्कोर होईल KKCC कोतवालचं. साहेब 2,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते अर्थातच भावेशने जर का इथे हॅट्रिक घेतली ना तर मंगेश दादा भिलोसी साहेब पोलादपूरचा गोल्ड मॅन आणि एक रॉयल पर्सनॅलिटी त्यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. भावेश हॅट्रिक इथे सादर करेल का कि मोना अर्जित करेल का हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, अपील करण्यात आली, उचलून धरली पंचांनी, लेग बिफोर प्लम्प, वन मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद. रेफर करण्यात आलंय, तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलंय या तिसरे पंच रेफर करण्यात आलंय या तिसऱ्या पंचानं डिसिजन काय दिला जाईल. तीन अंपायर आजच्या दिवशी काम करत असताना पाहायला मिळतात. बॅटिंग साईडने डिसिजन रेफर केला. मला सांगा खेळाडू बाद. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलंय ऑन फील्ड अंपायरचा निर्णय हा ज्या पद्धतीने देण्यात आला होता आणि तोच उचलून धरलाय तिसरे पंच आमचे सुनील तांडेल सरांना आपण पाहतोय. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्याच्या बेलवलीचे एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खेळाडू बाद आहे, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यस अंपायर, दोन रनची पेनल्टी, दोन रिव्ह्यू आहेत. बॅटिंग साईडचा एक रिव्ह्यू झालेला आहे, अजून एक रिव्ह्यू बाकी आहे. पुढचा बॉल, यावेळेला दांडी गुल केली आहे, यू मिस आय डेफिनेटली फॉर रिचर्ड डिस्ट्रॉय, दुसरा खेळाडू बाद. या षटकातील दोन बॉल वरती दोन खेळाडूंना बाद केलाय. हॅट्रिक घेतली तर मंगेश दादा बेलोसे साहेब पोलादपूरचा गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून देण्यात येईल 2,500 रुपयाचा कॅश प्राइज. दोन बॉल वरती दोन विकेट प्राप्त केल्यात. हॅट्रिक संपादन करेल का भावेश ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय? भावेश ज्या पद्धतीने आपण वेगाने गोलंदाजी करत असताना पाहतोय, भावेश कदम 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 बडाय जा, खुशी के गीत गाय जा, आणि एक चांगल्या रीतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लेग बिफोर तदनंतर त्रिफळा चित फलंदाजाला बाद केलाय.
आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती येऊन तो ठेपलाय, पोचलाय. इथे विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती प्राप्त होईल का? खेळाडू स्वप्नील आल्या पावली माघारी परतला, गोल्डन डकचा शिकार झाला. चिन्मय पालांडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं असताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर बॅटर आहे, हॅट्रिकचा बॉल, कशा ढाटणीचा चेंडू टाकेल तो अर्थातच भावेश. इथे हॅट्रिक संपादन करेल का? 2500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. एक बॉल हा महत्वाचा राहणार आहे. या बॉलवरती जर त्याने हॅट्रिक संपादन केली तर 2500 रुपयाचा मानकरी तो राहू शकतो. भावेश कदम गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्जवत असताना मिळेल. हॅट्रिकचा बॉल आहे, हॅट्रिक संपादन केली जाईल का हाही एक मोठा प्रश्नचिन्ह. गोलंदाज सज्ज होतोय. व्हायचा आंबा ओर्ग विकेटने हॅट्रिकचा बॉल घेऊन वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा चिन्मय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. या वेळेला लेफ्ट हँडर बॅटर हॅट्रिकचा बॉल उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळतोय. चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली. लेग बायच्या स्वरूपामधून धावी येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे. अर्धशतक 50 धावा कंप्लीट होत आहेत त्या KKCC कोटवाल या टीमच्या. धावफलकावरती धावा 50 पाहायला मिळत आहेत. खेळाडू बाद झाले ते एकंदरीत 3. सुजित वाघ मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. 3 बॉल त्याने फेस केलेत आणि 3 बॉलमध्ये 10 धावा नॉट आउट तो खेळत असताना पाहायला मिळतोय. सुजित वाघ मारे ऑन स्ट्राईक. धावा त्यालाही गोळा करावा लागणार कारण सुमित बाद झालाय. ज्याला 2-3 जीवदान प्राप्त झाले परंतु 25 धावांची खेळी करून तो तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना भावेश. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल करण्यात आलाय. फ्लाय स्लीप शॉर्ट पाईन लेग शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कल मध्ये आहे. 38 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट त्याच वेळेला एक एक्स्ट्रा कव्हर. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं पिचिंग इन लाईन नाही आहे. डावे येशीच्या बाहेर पिच झालाय हा बॉल आणि म्हणून की काय धावफलक पुढे सरकत सरकणार नाही आहे. अर्थात डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू एक स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ लॉंग ऑन तैनात करण्यात आला. एक डीप मिडविकेट तैनात करण्यात आलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहता येते. एक चांगला ड्रेस कोड्स या संघाचा पाहायला मिळाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. राय चंबोर्दी विकेटने कमबॅक करणार हे षटक राहिलं. यावेळेला देखील हाफ बॉल जिथे हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केवळ आणि केवळ एकच जाब इथे अर्जित करण्यात येते. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 षटकामध्ये 49 होत्या असं कुठेतरी भासलं होतं, वाटत होतं की धावा जास्तीच्या बनतील परंतु काय पुनरागमन झालंय ते भावेश कदमच्या या षटकामध्ये. 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. पुढचा बॉल ज्या गतीने बैलांची शर्यत समोरच्या दिशेने चालू आहे ना त्या गतीने गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू ऑन साईडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे क्षेत्ररक्षक. चांगली एफर्ट बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळाली. दूरवरचा पल्ला गाठणं आपल्या डाव्या बाजूला पळत जाणं या साऱ्या गोष्टी तितक्याशा सोप्या नसतात. केवळ एकच धावे ते अर्जित होते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 52 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च करत 2 विकेट प्राप्त केल्यात त्या भावेश कदमने. शेवटचं षटक बाळकृष्ण अर्थात बुमरा गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शैलेशदादा चिकणे आज मात्र 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. शैलेशभाई चिकणे मैदानाच्या आतमध्ये वळू जिथे शेवटचं षटक गोलंदाज. पहिला बॉल इथे लोअर फुलटोज आहे लॉंग ऑफला उंची
चला कमी क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली दानिश ने चांगला झेल टिपला खेळाडू बाद अर्जुन पवार बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळेल 52 धावा धावपळका प्रती आहेत जी कमिटमेंट केली होती ती कल्पेश मोहितेने ती इथे निश्चितच पार करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे प्रतिस्पर्ध्याला आम्ही 60 पर्यंत रोखू ही कमिटमेंट त्याची होती आणि आज चांगल्या रीतीचा खेळ करत असताना त्याची टीम मॅच किंबहुना प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रत्येक गोलंदाज जो काही विश्वास कल्पेशने दाखवला ना तो इथे सार्थ ठरावा या रीतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळालाय हा बॉल इथे आपण पाहतोय ना कव्हरला केलेत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो वाईडीस लॉंग ऑफला एक धाव निश्चित प्राप्त होईल संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकते 53 धावा धावफलकावरती 53 ऑन दी बोर्ड 53 धावा धावफलकावरती पहिली वहिली डे नाईटची ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित बिग बॅश लीग 2023 माझा तालुका माझा अभिमान दुसरं पर्व पोलादपूरकर सर्व बहुचर्चित बहुउद्देशी बहुआयामी बहुरंगी आणि त्याच वेळेला बहुढंगी असणारी ही स्पर्धा दुसऱ्या पर्वाचा शेवटचा आणि अंतिम दिवस पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू दांडी गुल केली आहे यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय बँग ऑन टार्गेट खेळाडू बाद आदरणीय माननीय सन्माननीय विलासदादा जामदार साहेब कापडे खुर्दचे एक आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं आगतम स्वागतम सुस्वागतम आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपलं हार्दिक 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 असं स्वागत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश सकपाळ यांना आपण पाहतोय बॅटिंग साठी सज्ज बाळकृष्णचा पुढचा बॉल फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दानिश कोणती चुकी करत नाहीये वन मोर विकेट डाऊन हॅट्रिक वर येऊन ठेपला बाळकृष्ण एक चांगली गोलंदाजी त्याने केली आहे खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इथे ही इनिंग लढखडताना पाहायला मिळते धावफलकावरती धावा आपण पाहतोय ते एकंदरीत 53 एक धाव देत असताना 3 विकेट प्राप्त केल्यात बाळकृष्णने हॅट्रिकचा बॉल असेल हॅट्रिकचा बॉल घेऊन तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल अंचित उतेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळतं 6वं षटक प्रगतीपथावरती आहे परंतु एकही बॉल वाईट किंबहुना न आलेला नाहीये एक्स्ट्रा रन एकही खर्च केलेली नाहीये बाळकृष्ण पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना पाहायला मिळाला हॅट्रिकचा बॉल राईटच्या मोर द विकेट नाही हॅट्रिक साठी सज्ज होत असताना पाहायला मिळतोय बुमरा बुम बुम बुमरा हॅट्रिक साध्य करेल का पुढचा बॉल वेगाने टाकला गुड लेन वरून यष्टीरक्षकाचा वेध घेतोय फास्ट अँड फ्युरियस व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी ही गोलंदाजी फलंदाजांना खंडागळ्या करणारी किंबहुना त्याच वेळेला आपण नेहमी म्हणतो ना की एखाद्या गर्द धुक्यामध्ये हरवलेली वाट प्रमाणे राहिली आहे ती बुमराची गोलंदाजी धुंद ढुंड रे साजना असं सांगत असताना चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत आहेत डॉट बॉल चांगल्या रत्नीची गोलंदाजी केली आहे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित उपस्थित व्हा पुढच्या मॅचचा टॉस आपण करूयात हा फटका देखील मिस टायमिंग राहिला कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो एक तर मिळाले जरूर दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय
दोन धावा यशस्वीरित्या पार केल्या, तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला, काय घडतंय, तिसरी धाव इथे अंगलट आली, खेळाडू बाद होईल, धावा धाव फलकावरती येते, एकंदरीत 55-56 धाव संख्येचं लक्ष, 56 रनच टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात येत आहे. कल्पेश मोहितेने जी गोष्ट बोलून दाखवली ना ती करूनही दाखवली, 60 पर्यंत आम्ही प्रतिस्पर्ध्याला रोखू, अर्थात 55 पर्यंत रोखून दाखवलंय प्रतिस्पर्ध्याला. या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल ऐकुल स्वामिनी देवळे आणि सानवी 11 कापडे खुर्द, दोन्ही टीमचे कॅप्टन चला आम्ही वाट पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण त्वरित उपस्थित व्हा आणि एक रॉयल एंट्री ओंकार गाडगे यांची होत असताना पाहायला मिळते. टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा, एका बाजूला ऐकुल स्वामिनी देवळे आणि सानवी 11 कापडे खुर्द. आई कुलस्वामिनी देवळे आणि सानवी 11 विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन चला या त्वरित टॉस आपण करतो आहोत. मागे जाता दरेकर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत. मुंबई पोलीस PSI आणि त्याच वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये ज्यांच्या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळालाय, नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, नागेश दादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे सर्वे सर्वा ओनर या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. विशेष करून नागेश दादा दरेकर साहेबांचं आभार यासाठी म्हणायला हवं की सर्वाच्या आधी त्यांची आजच्या दिवशी उपस्थिती पाहायला मिळाली. दोन्ही टीमचे कॅप्टन सानवी 11 आणि आई कुलस्वामिनी देवळे टॉससाठी या त्वरित दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही वाट पाहतोय. स्वतः मान्यवर या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत, वाट पाहतात आपली टॉससाठी. या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस केला जाईल हेमंत उतेकर आणि त्याच वेळेला संदेश करणारे या दोन कॅप्टनच्या दरम्यानची ही लढत पाहायला मिळेल. दोन्ही बेस्ट ऑलराऊंडर आहेत, शुभेच्छा असतील दोन्ही कर्णधारांना. टॉस केला जातोय, 6 ओव्हरची मॅच असेल. हिट इज अ कॉल, टेल आलाय, टॉस इथे जिंकला आई कुलस्वामिनी देवळे या टीमने. मी विनंती करेन नागेश दादा दरेकर साहेबांना की आपण आसनस्थ व्हा. संदेश करणारे टॉस इथे जिंकलाय, जिथे नॉकआउट स्टेज मध्ये असल्यानंतर टॉस फार इम्पॉर्टंट राहतो आणि अनेक वेळेला आपण म्हणतो ना टॉस वरती अनेक सामनेही कव्हर होतात. टॉस जिंकलाय, संदेश करणारे नॉकआउट स्टेज मध्ये आहात. लीग स्टेज आता आपण बाजूला सरली आहे, नॉकआउट स्टेज मध्ये सुपर 8 आणि सुपर 8 मध्ये आल्यानंतर टॉस किती इम्पॉर्टंट असतो प्रामुख्याने ऍज अ कॅप्टन म्हणून? सर टॉस तर खूप इम्पॉर्टंट असतो, त्याच्यावरती सगळं अवलंबून असतं, कारण का तसं काय बरंच प्लॅनिंग केलेलं असतं टॉस प्रमाणे. आणि येस डेफिनेटली तुम्ही टॉस जिंकलात आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय असेल? सुपर 8 मध्ये तुम्ही आलात, दोन मॅचेस कंटिन्यू जिंकल्यात, ग्रुपला टॉप केलाय, पुढे रणनीती काय असेल? सर नक्कीच आम्ही बॅटिंग करू पहिली, कारण का संध्याकाळचं सत्र आहे तर हवा पण आहे, थोड्या वेळाने काळोख पण होईल, तर त्याचा बेनिफिट आम्ही नक्कीच घेऊ. संदेश करणार आहे, खुल्या गटाचा क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतोय, परंतु हेमंत उतेकर समोरच्या दिशेने आहे प्रतिस्पर्धी संघामध्ये, तो देखील चांगला मुरलेला कसलेला खेळाडू आहे, त्याने ओपन क्रिकेट खेळलंय, कसं पाहता एकंदरीत या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला? सर नक्कीच मोठी परीक्षा असेल, बरेचसे आहेत त्यांच्यात खेळाडू असे खेळणारे, म्हणून आमचं प्लॅनिंग असं असेल की जास्तीत जास्त रन बनवून त्यांना प्रेशराईज करणार. ऑल द बेस्ट संदेश, एक चांगली इनिंग तुझ्याकडून पाहायला मिळावी हेमंत. लीग स्टेज आता मात्र संपली आहे, तदनंतर आपण नॉकआउट्स कडे वळल्यानंतर प्रत्येक पाऊल हा फुंकर मारून टाकावा लागतो आणि काय म्हणशील टीम कडून किती अपेक्षा असतील तुम्हाला, कारण ज्या पद्धतीने तुम्ही लीग स्टेज मधून खेळत आलात, नॉकआउट कडे पोहोचला, सुपर 8 कडे आहात, आता अपेक्षा किती वाढल्यात? आम्ही पहिली मॅच हारलो होतो, त्याच्यानंतर पुढच्या दोन्ही मॅचला पोरांनी चांगला कमबॅक केला,
तसंच आमचे जे ओनर आहेत मंगेश बेलोसे सर त्यांनी पण चांगला सपोर्ट केला आणि सगळ्यांना बॅक केलं होतं की चांगले खेळा आणि इथून पुढं पण अजून एक नॉकआउटचे क्वार्टर फायनल आहे आता तर चांगलेच खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे, प्रतिस्पर्ध्याला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल, कारण असा अशी वेळ येईल ना आता सध्याची वेळ पाहता की येणाऱ्या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रकाशाला बाजूला सारून आपण कृत्रिम प्रकाशाकडे वळणार आहात. कदाचित तुम्हाला फ्लड लाईटच्या अंडरमध्ये बॅटिंगही करावी लागेल आणि त्यावेळे न येता तुम्ही कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला. संदेशने सांगितल्याप्रमाणे आत्ता हवा पण चालू आहे आणि लाईटचं पण खूप इफेक्ट होणार आहे नंतर, तर आम्ही एक 6 ओव्हरला 50-60 रोखण्याचा प्रयत्न करू. हे म्हटलं स्वतःकडून किती अपेक्षा असतील, टीमकडून तर असतील जरूरत, परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून स्वतःकडून किती अपेक्षा असतील तुम्हाला की चांगला परफॉर्मन्स होण्यासाठी? बॅटिंग करत असताना फक्त 6 ओव्हर जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करेन, कारण की दोन्ही एंडने बॅटिंग आहे, तसंच हवा पण जर चालू राहिली तर खूप इफेक्टिव्ह पण असेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला आहे आई कुल स्वामीने देऊळ या टीमने अँड डे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. थँक्यू. हॅलो हॅलो, धन्यवाद जय सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक आणि आमचे गुरुवर्य जयजी भोसले सर यांचा आवाज आपल्यासमोर अशा दुसऱ्या दिवसाने अंतिम दिवशी देखील पोहोचतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील प्रथमच डे नाईटची स्पर्धा आपण पाहताय. बिग बॅश लीग 2023 पर्व दुसरं, पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं निरंजन दरेकर आणि नागेश दरेकर यांनी ही स्पर्धा जिंकली. या पर्वामध्ये कोणता संघ जो असेल तो ही स्पर्धा जिंकेल पाहणं महत्वाचं तितकंच असेल. पहिली मॅच आपल्या समोर रंगते टॉस जिंकल्यानंतर. सुमित वाघमारेने सांगितलं की आम्ही 60+ धावा बनवण्याचा प्रयत्न करू, परंतु कल्पेशने देखील सांगितलं की आम्ही 60 थांबवण्याचा प्रयत्न करू. 55 थांबवलंय, 56 टार्गेट पार करायचंय. या ठिकाणी सलामीची जोडी दाखल झाली, पोलादपूरचा पोलाड, पोलादपूरचा पहिला बायकर मॅन जो कल्पेश मोहिते बॅटिंगसाठी दाखल झाला आहे. नॉ स्ट्राईक एंडला पोलादपूरचा बुमरा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो आपल्याला पाहायला मिळतोय. किनेश्वर गावचा बुमरा म्हणजेच बाळकृष्ण जाधव आपल्याला नॉ स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल झाडाने रानवडी गावचा हा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल, हा बॉल पहिलाच फुलर लेनचा बोलता, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, सांगितले की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल अंत अवंतर स्वरूपाची धाव मिळतीय. अवंतर स्वरूपाने संघाचं खातं या ठिकाणी खोललं गेलंय. ही स्पर्धा डायगरच्या मैदानामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली गावात आपल्याला ही स्पर्धा डायगरच्या मैदानामध्ये एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्यांदाच पोलादपूर तालुक्यामध्ये डे नाईटची स्पर्धा जी पाहायला मिळाली. साखळी पद्धतीचे सामने कालपर्यंत पाहिले, आता नॉकआउटचे सामने, नॉकआउटचा थरार जो पाहायला मिळतोय. हा बॉल पॉईंटच्या दिशेने कल्पेश मोहितेच्या बॅट मधून अशा प्रकारे तो अशा प्रकारे चेंडू टाकले ना तर नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे जाणार आणि त्याच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. पोलादपूरचा पोलाड संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडूची देखील चर्चा आहे. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्या आणि ज्या ज्या वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये स्पर्धा असतात अशा प्रकारच्या त्या त्या वेळेला रुपेश दादा सकपाळ यांनी याच्यावरती विश्वास का दाखवला, तो नेहमीच सार्थ ठरवत आलाय. आणि त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा देखील आम्ही दादांना जिंकून देऊ, त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं व्हाईट बॉल, त्याच्यानंतर चौकार आला पुढचा बॉल. ह्या बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू खाली राहिलाय. दोन्ही खेळाडू चेंडूचा पाठला करताय, परंतु चेंडू अधिक वेगाने सीमारेषेच्या पलीकडे जाईल. या बॉलवरती देखील धावा मिळते 4 कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. दोन्ही बॉलवरती दोन चौकार जे मात्र पाहायला मिळाले कल्पेश मोहितेच्या बॅट मधून. पहिल्या दिवशी तो सुपर 8 दाखल झाला, पुन्हा एकदा पोलादपूरला गेला आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी दाखल झालाय. ही स्पर्धा जिंकायची त्या इराद्याने मैदानामध्ये तो उतरलाय. हा बॉल आता मात्र कमी गतीने टाकलेला, खाली राहिला बॉल, फलंदाज कल्पेश मोहितेला समजू शकला नाहीये. हा बॉल डॉट येतोय. 2-3 बॉलवरती आपण जर पाहिलं तर 9 स्कोर कार्डवरती ज्या पाहायला मिळतात 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत, त्याला रोखावा लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. 56 देखील पाठलाग जो करायचा ना तो देखील हे गोलंदाज या KKCC कोतवाल संघामध्ये असे गोलंदाज आहेत ते देखील थांबवू शकतात आणि तेच करावं लागेल, परंतु तुम्हाला एका दुसरी विकेट मिळवावी लागेल, जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. पुढचा बॉल ह्या बॉलवरती खाली राहिलाय, पुन्हा एकदा
बॅटच्या रडारमध्ये येऊ शकला नाही आहे. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही धाव मिळणार नाही. कल्पेशने थांबवलंय, नऊ धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळतात. आता मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी साहिल झाडाण्याची पाहायला मिळते. या गोलंदाजाने देखील आपण जर पाहिलं तर रानवडी गावाला बऱ्याच स्पर्धा जिंकून दिल्या. गोलंदाजी करत असताना आज या संघा केकेसीसी कोतवाल संघामध्ये त्याची वर्णी लागली आणि एक चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून पार पाडलं जाते. दोन बॉल निर्धाव टाकलेत. पुढचा बॉल, हा बॉल पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही आणि कल्पेश मोहितेचा अडसर मात्र जो होता ना तो दूर करण्यामध्ये यश मिळालंय साहिल झाडानेला. कल्पेश मात्र स्वतःवरती नाराज नाखुश, जडपावलांनी डगावच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सेलिब्रेशन स्टार्ट झालंय केकेसीसी कोतवालचं, कारण एक मोठा धक्का जो मात्र मिळालाय केकेसीसी कोतवालला कल्पेश मोहिते बाद. तर या ठिकाणी नागेशदा दरेकर, सन्माननीय नागेशदा दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या दिवसामध्ये. गेल्या वर्षी बिग बॅशची स्पर्धा जिंकली होती नागेशदा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने, परंतु या वर्षी पहिल्याच फेरीमध्ये आपण संघ जर पाहिला तर, परंतु काल त्यांचा पुतण्याचा संघ म्हणजेच प्रेरणा इलेव्हन कोंड व्यास संघ देखील सुपर एट मध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय. अंकुश जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते नागेशदा यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये आपला संघ जो उतरवला गेला त्या नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पीटीपीएल मध्ये देखील त्यांचा संघ आम्ही पाहतो, बिग बॅश मध्ये देखील त्यांचा संघ पाहतो आणि प्रत्येक गाव टू गावच्या स्पर्धेमध्ये नागेशदा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ पाहतो. त्याचे सर्वे सर्वा नागेशदा दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अंकुश जाधव साहेब सडवली गावचे यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी केला. धन्यवाद नागेशदा दरेकर, आपला अमूल्य वेळ आपण दिलाच या स्पर्धेला आणि आपला आपला सहकार्य या स्पर्धेला लाभलं, मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं आभार. ह्या बॉलवरती धावा मिळणार नाही. तिसऱ्या पंचांना रेफर केलंय नागेशदा दरेकर. नक्कीच आपण पाहिलं एक व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व सर्व खेळांवरती त्यांची देखील नजर असते आणि खास त्यांचा संघ आम्ही मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहतो. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले आमचे गणेश बावीसकर, तिसरे पंच. धावबाची विकेट मिळेल का? तिसऱ्या पंचांकडे रेफर केले जीटीसीची. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते, प्रक्षेपण केलं जातं जीटीसीच्या माध्यमातून. जलपेजी भोईर, आशिष भोईर, सुशील पाटील. सुशील पाटीलचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला उपलब्ध झालंय. ओमकार घाटगेंनी सांगितलं, एक शब्द फक्त टाकला सुशील पाटीलला की आम्हाला हे मैदान हवंय, लगेचच त्याने सांगितलं की हो नक्कीच तुम्हाला हे मैदान उपलब्ध होईल आणि त्याने हे मैदान डे नाईट साठी आपल्याला उपलब्ध करून देईल, करून दिलं गेलं. सुशील पाटील आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करू. बिग बॅश लीग 2023 पर्व दुसरे, प्रथम क्रमांक, रोख रक्कम 51,000 रुपये व आकर्षक असा भव्य दिव्य चषक क्रमांक, रोख रक्कम 31,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक या स्पर्धेचा, रोख रक्कम 21,000 रुपये व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट फलंदाज, आकर्षक चषक व टी शर्ट, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक चषक व टी शर्ट या ठिकाणी दिले जाणार. मालिकावीरासाठी आकर्षक चषक व टी शर्ट दिले जाणार. सामनावीरासाठी प्रत्येक मॅचमध्ये आकर्षक चषक व सुप्रीमो सिक्स सुप्रीमो हँड इनर या ठिकाणी दिले जाणार. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आज तिसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये गणेश बावीसकर, सचिन सावंत, प्रदीप शिंदे आणि सुनील तांडेल सरांना पाहतोय. समालोचकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्यापासून बरंच काही शिकायला मिळते असे जयजी भोसले सर आमचे गुरुवर्य यांच्या समालोचन तुम्ही काल आणि आज देखील ऐकताय. तिसऱ्या दिवसापासून, तिसऱ्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत गणेश केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. जीटीसीची संपूर्ण टीम कार्यरत आहे ही स्पर्धा प्रेक्षेपण करायला, ही स्पर्धा लाईव्हचं कव्हरेज करायला. पीटीजीसीए टीम, कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची कमिटी, अध्यक्ष निलेदादा कोळसकर साहेब, त्याच्यानंतर जर पाहिलं तर कार्याध्यक्ष युवराज सुनील सकपाळ, युवराज दाबेकर सचिव, सुनील हुतेकर खजिनदार, स्वप्नील चोरगे उपाध्यक्ष, अंकुश जाधव उपाध्यक्ष, योगेश पवार उपाध्यक्ष, रुपेश जाधव सहसचिव, संतोष शिंदे सहसचिव, मंगेश बेलोसे सहकार्याध्यक्ष, तुकाराम अहिरे सहकार्याध्यक्ष, निलेश धनावडे सहकर जिंदार, सिद्धेश कळंबे हिशोब तपासनीस, गणेश केसरकर हिशोब तपासनीस,
त्याच्यानंतर किशोर जाधव सल्लागार, नागेश दरेकर सल्लागार, रुपेश सकपाळ सल्लागार, संदीप कदम सल्लागार, राजेश सकपाळ सल्लागार, उत्तम जाधव सरचिटणीस आणि किशोर मोरे, अर्थातच किशोर मोरे आणि निलेश जनावडे यांचं विशेष आभार. त्याच्यानंतर या स्पर्धेला विशेष मेहनत ज्यांनी घेतली आहे, विजयजी तळेकर, शैलेशभाई चिकणे असतील, विजय तळेकर असतील, रुपेश जाधव असतील, यांची विशेष मेहनत या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाली आहे. रात्रंदिवस ही आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळाली आहे, आणि खास करून ज्याचा उल्लेख नेहमीच करावा असा सर्वांचे लाडके ओमकार गाडगे यांचा विशेष मेहनत या स्पर्धेला लाभली. हॅलो हॅलो, चला ड्रिंक्स ब्रेक करून घ्या. फलंदाज बाद असेल, एक कठीण निर्णय, आणि तो निर्णय आमच्या पंच गणेश भाविस्कर यांनी वेळ घेऊन हा निर्णय दिला. फलंदाज बाद असेल, दुसरा धक्का बसतोय तो राम वर्धायनी कापडे या संघाला. कल्पेश मोहिते बाद झाल्यानंतर बाळकृष्ण जाधव बुमरा हा देखील डावच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय, म्हणजे सलामीची जोडी आली होती ती माघारी परतली आहे. दानिश मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती दानिश, जो चरई मोल्लाला बिलॉंग करतो. आपल्या सीमारेषेच्या जवळ जे प्रेक्षक खेळाडू क्रिकेटचे चाहते बसले असतील थोडस मागे व्हायचंय. काल देखील आपण जर पाहिलं तर बरेच प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या लाईनच्या जवळ बसायचे, त्यामुळे काल थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. तर विनंती असेल सर्वांना, डगआउट मध्ये आपल्याला दिले ना जागा, त्या डगआउट मध्येच खेळाडू असला पाहिजे याची नोंद घ्या. सुजित वाघमारे गोलंदाजी मार्गवरती, हा बॉल अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला, बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉल, दोन विकेट माघारी परतल्या. दबाव मात्र आता रामवर्धनी कापडे संघावरती जो पाहायला मिळतोय. दोन बॅटर्स, नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जे पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहतोय किरण आणि दानिश, किरण नॉन स्ट्राईक एंडला, दानिश स्ट्राईक एंडवरती जो पाहायला मिळतोय. हा बॉल वरती देखील बॅटची एज घेतली, परंतु धाव मिळणार नाही. किपरच्या दिशेने बॉल जाईल, डॉट बॉल येतोय. दोन चेंडू लगातारचे डॉट टाकले. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं धावा आले त्या केवळ नऊ धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. या दुसऱ्या षटकामध्ये सुजित वाघमारे चांगली सुरुवात करतोय. दोन चेंडू लगातारचे डॉट टाकले गेलेत, एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या दोन बॉलवरती दोन चौकार आल्यानंतर तिथून जी गोलंदाजी सुमित वाघमारेची पाहायला मिळाली ना, अतिशय चांगल्या प्रकारे त्याने देखील गोलंदाजी केली. पुढचा बॉल, या बॉल वरती कव्हरच्या दिशेने दानिशच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे जाईल, धावा मिळतील या बॉल वरती चार, येईल हा चौकार. चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. दोन बॉल वरती सुजित वाघमारे चांगल्या प्रकारे पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर ओळखलं दानिशने की या टप्प्यावरती गोलंदाजी होते, तिथून त्याने ओळखला आणि त्या बॉलला नक्कीच पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाठवलं, चौकार वसूल केलाय. धावसंख्या पुढे जाते 4-13 वरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. 56 चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये
जो रामवर्धनी कापड्या संघ करताना पाहायला मिळतोय. या बॉल वरती मोठा फटका आडव्या बॅटने ऑन साइडला एक देखण आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला दानिशच्या बॅट मधून षटकार. दोन बॉल तुझे होते तर या पुढचे दोन बॉल माझे आहेत. मी देखील काही कमी नाहीये. मी देखील चरई मोहल्लासाठी मोठमोठे क्रिकेट खेळलोय, मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय हे मात्र त्याने दाखवले. त्याच्या बॅट मधून दोन मोठे स्ट्रोक आलेत. धावसंख्या 6 ने वेगाने पुढे जाते. 19 आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. दोन बॉल वरती दोन मोठे प्रहार दानिशचे पाहायला मिळत आहेत. ह्या बॉल वरती बॅटची लिडिंग एज घेतली. फर्स्ट स्लिपला खेळाडू तैनात आहे. धाव मिळेल ती केवळ एक. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एकेरी धावणे धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे जाते 20 आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. 56 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 36 आवश्यकता जी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 36 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 20 धावा बनवल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावरती सुजित वाघमारेचं. या दोन बंधूंनी कोतवाल गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या दोन बंधूंनी खेळलंय. संपूर्ण कोतवाल गाव जर पाहिला तर या दोन बंधूंना चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट कशा रीतीने देता येईल हे मात्र त्यांनी सांगितलंय. हव्या बॉलला ड्राईव्ह केलाय. सरळ बॅटने फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल केवळ एक. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागते. एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीवर समाप्ती अखेरीस 21 धावा धावफलकावरती. दोन खेळाडू बाद 21 धावा अशी परिस्थिती जी पाहायला मिळते. तो दबाव मात्र रामवर्धनी कापडे संघावरती होता. तो दबाव मात्र दोन फटक्याने दानिशचे दोन मोठे फटके आले त्याने दबावाला मात्र झुगारून दिले. दबावाला मागे सारले आणि आता पुढच्या दिशेने वाटचाल या दोन्ही बॅटर्सची असेल. किरण आणि आपण जर पाहिलं तर दानिश किरण पवार केतन पवार यांचे बंधू आपण पाहतोय. यानंतरच्या मॅचमध्ये केतन पवारला देखील आपण सानवी वॉरियर्स या संघामध्ये पाहणार आहोत. यानंतरची नेक्स्ट मॅच एक बिग फाईट तुमच्या समोर येईल. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. एका साईडला जर पाहिलं तर आई कुलस्वामिनी देवळे हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात असेल सानवी वॉरियर्स कापडे कुरुद हा संघ. दत्ताशेठ केसरकर दिनेश केसरकर यांचा संघ आपण आई कुलस्वामिनी पाहणार आहोत. तर सानवी वॉरियर्स मंगेश बेलोसे यांचा संघ आपण पाहणार आहोत. चांगल्या पद्धतीने नॉकआउटच्या मॅचेस नॉकआउटचा थरार जो आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. प्रत्येक मॅच 6 ओव्हरची खेळली जाते. लीग फॉर्मॅट देखील आपण पाहिला. पहिल्या दिवसापासून 6-6 ओव्हरच्या मॅचेस. चांगल्या दर्जाचं क्रिकेट देण्याचा प्रयत्न पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा राहिलाय आणि आता देखील तोच करताना पाहायला मिळाले. सुमित वाघमारे आलाय. पहिल्याच बॉल वरती फटका कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. साहिल झाडाने बॉल वरती आला. एक धाव तर घेतली चुकीच्या पद्धतीने थ्रो केला. लगेच दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंचं पाहायला मिळालं. चांगलं ताळमेळ चांगला कॉलिंग जे पाहायला मिळालं. दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून दोन धावा घेतल्या आणि दुहेरी धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावा किती आल्यात पंच? 3 धावा या ठिकाणी आल्यात. विजय तळेकर साहेब आपल्याला विनंती थोडस मागे वा. या तिहेरी आकड्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 3 धावांनी पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती त्या पाहायला मिळत आहेत. दानिश आणि किरण पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल सुमितचा. या बॉल वरती मोठा फटका आलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दानिशच्या बॅट मधून आणखीन एक बुलंदी पावर षटकार. षटकार दानिशच्या बॅट मधून. दोन खेळाडू बाद झाले महत्वाचे. बुमरा देखील आणि कल्पेश मोहिते देखील. परंतु त्याच्यानंतर दानिशने सूत्र हाती घेतलेत आणि चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याची पाहायला मिळते. 6 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 धावा धावफलकावरती. दानिश बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चेरेता वेध घेणारा पंचनगड. लाऊड अपील लेग बिफोरचा अपील पंचनगड केलंय. परंतु सुमित वाघमारेने सांगितलंय की हा रेफर असेल तिसऱ्या पंचाला. आपण निर्णय सोपूया. तिसऱ्या पंचांसाठी हा निर्णय असेल लेग बिफोरच्या विकेटसाठी. बॅट्समन खेळाडूकडून या ठिकाणी
फिल्डिंगच्या टीम कडून सुमित वाघमारे कडून अंपायर डिसिजनचा निर्णय इतकी नॉट आउट। तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवलाय। लेग बी फोर ची विकेट, LBW ची विकेट आहे का? आमचे तिसरे पंच गणेश बावीसकर यांच्याकडे हा निर्णय, GTC टीम कडे हा निर्णय आपल्याला पाहायला मिळेल। बिग बॅश लीग 2023 पर्व दुसरे आणि ह्या पर्व दुसऱ्यामधील शेवटचा आणि अंतिम दिवस। युट्यूबला जे प्रेक्षक आमचे जुडले त्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत। खेळाडू बाद नसेल, नॉट आउट। चेंडू जर पाहिला तर वरच्या दिशेने जो पाहायला मिळाला, ब्रश झाला पायावरती वरच्या दिशेने, हे पाहिलं तिसऱ्या पंचाने, यांनी सांगितलं की खेळाडू बाद नाहीये। पुढचा बॉल घेऊन सुमित, या बॉल वरती आडव्या बॅटने ऑन साइडला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल पकडलाय, बॉलची फेकी सुरेखरित्या पाहायला मिळतीय, धाव मिळेल ती केवळ एक, एकेरी धावणे धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या धावून पोहोचते 31 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत। चांगली मॅच रंगते, पहिली मॅच सुपर एटची जी पाहायला मिळते। या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे साहिल झाडाने, त्याच्याकडून चूक होते, जेल मात्र होऊ शकला नाहीये, धाव मिळेल केवळ, आपण जर पाहिलं तर एक। एक धाव मिळते, धाव फलकावरती जोडली जाईल, एकेरी धाव, चांगली स्ट्रोक त्याच्या बॅट मधून दानिशच्या पाहायला मिळते। संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये, दोन खेळाडू बाद झाल्यानंतर त्याने तो दबाव जो होता ना तो झुगारून दिलाय आणि त्याच पद्धतीची बॅटिंग तो करताना पाहायला मिळतो। एक विस्फोटक फलंदाज म्हणून जरी देखील त्याला पाहिलं जातं सरई संघाकडून, परंतु आज त्याची वर्णी रामवर्णाने कापडे ह्या संघाकडे पाहायला मिळाली। ह्या बॉलवरती अधिक वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाचा वेध घेतला। तीन षटकांचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 32 जाव्या, 2 मिनिटांसाठी टाइम आउट, 2 मिनिटांचा टाइम आउट या ठिकाणी घेतलाय। ड्रिंक्स ब्रेक, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध होईल। डिंग स्टॉली मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते आहे, 18 बॉलचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 32 धावा, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे त्या, इथून पुढे अजूनही चोवीस धावांची आवश्यकता, 18 बॉल संपलेत, 18 बॉल मध्ये 32 गमावल्यात रामवर्धने कापडे संघाने, विकेट गमावल्यात त्या 2, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत बनवायचे त्या अजूनही, इथून पुढे 24। दानिश जर पाहिलं तर 18 खेळतोय, त्याने बॉल फेस केलेत 5, त्याला 7 देतोय किरण पवार, त्याचे त्याने बॉल फेस केले 3, 5 वरती तो देखील खेळतोय। कल्पेश मोहितेने एक चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यानंतर 8 धावांवरती तो बाद झाला। बाळकृष्ण खातही न खोलता बाद झालाय। अशा प्रकारे 3 षटक संपलेत आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 32, 18 बॉल आणि 24 ची आवश्यकता, काय घडणार काय बिघडणार काही क्षणामध्ये आपल्याला समजेल, कोणता संघ 4 मध्ये जाणार ते पाहणं गरजेचं असेल। सेमी फायनलला कोणता पहिला संघ जाणार, इन्स्टॉली मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 24 धावाची आवश्यकता। दानिश आणि किरण पवार, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते। बिग बॅश लीग 2023 स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस, शेवटची रात्र कोणाच्या नावावरती असणार, कोणता संघ या पर्व दुसऱ्यामध्ये जिंकणार पाहणं महत्वाचं असेल।
मागील वर्षी नागेशाचा दरेकर हा संघ पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळाला. दुसऱ्या क्रमांकावरती छत्रपती शासन हा संघ पाहायला मिळाला होता. या वर्षी दोन्ही संघ पराभूत झालेत. नवीन संघ आज आपल्याला पाहायला मिळेल. जो पहिल्या क्रमांकावरती राहील, जो कोण दुसऱ्या क्रमांकावरती राहील, ह्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती वैयक्तिक दुसरं संघाचं चौथं षटक टाकण्यासाठी सुजित वाघमारे जो गोलंदाजी मार्गवरती आलाय. 18 बॉल 24 आवश्यकता. पहिला बॉल, त्या बॉलवरती मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत, राजेश सकपाळ चेंडू खाली. त्यांच्याकडे अनुभव जरूर होता, परंतु झेल मात्र धरणीला दान. एक धाव मिळाली आहे. एकेरी धावणे धावसंख्येमध्ये भर पडते. 23 आवश्यकता अजूनही. 17 बॉल आणि 23 हे समीकरण. झेल जर टिपला असता तर अजून एक धक्का राम मोरदाईनी कापडे संघाला जरूर बसला असता, परंतु झेल निसटला. जीवदान मिळालं किरण पवारला. त्या बॉलवरती समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑफच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता आणि बॉल जर पाहिला तर वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावा मिळाला या बॉलवरती 4. दानिशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. चांगली बॅटिंग तो करतोय. त्याला कल्पेश मोहितने सांगितलं असावं की 2 विकेट गेल्यात. त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धावांवरती देखील भर दिला पाहिजे. हे मात्र नक्कीच कल्पेशने सांगितलं असावं. तशाच प्रकारची तशाच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दानिश करतोय. वैयक्तिक 22 धावांवरती तो खेळी करतोय. 56 पाठलाग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौकार इथे मात्र जर पाहिलं तर दानिशच्या बॅट मधून आणखीन एक चौकार आलाय. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलंय. डाव सावरतोय. धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 37 धाव फलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. सदतीस धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा सुजित वाघमारे. दोन्ही बंधूंनी जर पाहिलं तर 4 षटक या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा बॉल खाली राहिलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल. इथून पुढे अजूनही 15 बॉल शिल्लक आहेत. पंधरा बॉल अजूनही. राम मोरदाईनी कापडे या संघाकडे शिल्लक आहेत. कशा रीतीने कमबॅक करतील दोन्ही संघ. आता जर पाहिलं तर मॅच राम मोरदाईनी कापडे संघाच्या बाजूने जी पाहायला मिळते. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःवरती नाखुश दानिश पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. एक एक डॉट बॉल जर पाहिलं तर विजयापासून दूर घेऊन जाईल. एक एक मोठा फटका मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जाईल. परंतु दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. दोन्ही जर संघ पाहिलं तर लीग फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळले. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सुजित वाघमारेची पाहायला मिळते या दुसऱ्या षटकात. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत धावा खर्च केल्या त्याने 5 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. धावसंख्या 37 वरती सिरावली. 19 अजून आवश्यकता. आता मात्र मोठा फटका. कवच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू वन बाउन्स सीमा पार राहील. येईल हा चौकार. 3 बॉल वरती थांबवलं होतं दानिशला, परंतु शेवटच्या बॉल वरती चौकार आला.
या चार धावांनी धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचे 12 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या त्या 15 चेंडू 15 ची आवश्यकता. मॅच निर्णायक स्थितीमध्ये मॅच अटीतटी जी पाहायला मिळते. कोणता संघ या पहिल्या मॅच मध्ये जिंकणार यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऐकुल स्वामीनी देवळे विपक्ष सानवी 11 कापडे खुर्द या संघाच्या माध्यमातून ऐकुल स्वामीनी देवळे संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बिग बॅश ही स्पर्धा आपण पाहतोय. पीटीपीएल झाल्यानंतर प्रत्येक गाव टू गाव आपण स्पर्धा पाहिल्या, त्याच्यानंतर बिग बॅश देखील एक शेवटची स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि सुरुवात देखील असोसिएशनच्या अंतर्गत देखील झाली आहे. मानाचा चषक आपण पाहिला, त्याच्यानंतर प्रत्येक गावाने स्पर्धा ठेवली, वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न प्रत्येक गावाने केला. लाख मुलाच्या स्पर्धा 2 आपण पाहिल्या. पुढील हंगामामध्ये आता रबरची स्पर्धा आपल्याला नक्कीच या मैदानामध्ये पाहायला मिळेल. पावसाळी स्पर्धा याच मैदानामध्ये पार पडेल. त्याच्यानंतर जो टेनिस वर्ल्ड क्रिकेट हंगाम सुरू होईल त्यामध्ये एसकेएमबी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. एक वेगळं भव्य दिव्य आयोजन आणि वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न मंगेश बेलोश आणि संदीप कदम करणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिकेवीरासाठी बाईक देखील पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येईल त्या टेनिस बॉलच्या हंगामात. पुढील येणाऱ्या कालावधीमध्ये पॉईंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षक होता जेल निसटला त्याच्या हातातून देखील. किरण पवारला जीवदान. कॅचेस विन द मॅचेस काल देखील पाहिलं तर 4 कॅश ड्रॉप झाल्या होत्या आणि अद्वैत 11 बोरावळे संघ त्याच कारणामुळे या स्पर्धेच्या बाहेर गेला. कॅचेस पकडावे लागतील. एक एक धाव महत्वाची आहे. 11 बॉल आणि इथून पुढे धावांची आवश्यकता आहे ती 14. 11 बॉल आणि 14 धावा. आडव्या बॅटनं हुक केलाय ऑन साइडला. दानिशच्या बॅट मधून हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फटका आलाय. धावा मिळतील या बॉल वरती 4 येईल चौकार. 47 वरती धाव फलक. 10 धावांची अजूनही आवश्यकता. दानिश एकटा बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्याला 7 मात्र किरण पवारची लाभते. चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. तो दानिश जर पाहिलं तर 30 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय. 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 56 पाठलाग करायचा होता. 30 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. 10 आवश्यकता. इथून पुढे हा बॉल कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. चांगली फटकेबाजी दानिशची पाहायला मिळते. डॉट बॉल जरूर येत आहे परंतु मोठे फटके देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. एक शांत संयमी फलंदाजी त्याची पाहायला मिळते. चुकीच्या पद्धतीच्या चेंडूवरती तो मोठे प्रहार करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय. तो सांगतोय डॉट गेला तरी चालेल परंतु मोठे फटके त्याच्या बॅट मधून हे त्यांना पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची फटकेबाजी दानिशची पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन सुमित वाघमारे. बॉल हलक्या हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राजेश तकपाळ पहा काय झेल टिपलाय. अतिशय सुरेख आणि अप्रतिम झेल कव्हरच्या दिशेने जो पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना अप्रतिम झेल त्यांचा अनुभव मात्र आता दाखवला गेलाय. आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद झाला दानिश. मोठा धक्का बसला मुकेच्या क्षणी पकडलेला झेल. यातून जर पाहिलं तर केकेसीची कोतवाल कमबॅक करेल का हे पाहणं तर तितकंच महत्वाचं असेल. 30 धावांवरती बाद झालाय दानिश. 5व्या क्रमांकावरती भावेश कदम. हा देखील छोटा पॅकेट बडा धमाका. वादळी खेळी याच्या बॅट मधून कित्येक वेळा कापडेकूर संघाची पाहिली आहे. आणि आता पुन्हा एकदा तो दाखल झालाय बॅटिंगसाठी. संघ थोडासा अडचणीत जरूर असेल. विकेट मिळाली आहे ती म्हणजे सुमित वाघमारेला. आणि आता सामना पाहिला तर येऊन पोहोचलाय तो. 10 धावांची आवश्यकता. इथून पुढे चेंडू शिल्लक येते 8 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्यात. विकेट गेली आहे. भावेश बॅटिंग साठी आलाय. गोलंदाजी करत असताना भावेशने कमबॅक करणारी गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू ऑफटिकच्या बराच बाहेर. पंचांनी दोन्ही समांतर केले. व्हाईट बॉल सांगितला. अभ्यंतर स्वरूपाची धाव मिळते. पुढचा बॉल सुमितचा.
हा चेडू टॅप केलाय कव्हरच्या दिशेने, शॉर्ट कव्हरला राजेश सकपाळ आपल्याला पाहायला मिळतात. एक धावतर घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होईल आणि या ठिकाणी चुका चुका आणि चुका ज्या होताना पाहायला मिळाल्या. लगेचच दोन धावा घेतल्या गेल्या आणि दोन धावांनी धावफलक जर पाहिला तर पुढे गेला 49 या आकड्यावरती 7 आवश्यकता. बॉल शिल्लक येते 7 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. गुणलेखन म्हणून कामकाज पाहतायत देवळे गावचे नारायण केसरकर जे आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने भावेच्या बॅट मधून फटका आलाय. अर्जुन पवार चेंडूवरती जाईल. एक धाव तर घेतली, दुसरी देखील पूर्ण केली आणि ही दुहेरी धाव धाव फलकावरती ऍड केली जाईल. दोन धावा मिळाल्यात, षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 51. येणारे 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. 6 बॉल 5. क्रिकेटचा थरार, बिग बॅशचा थरार तुम्ही पाहताय. शेवटच्या दिवसामध्ये पहिली मॅच चांगल्या पद्धतीने रंगली आहे. दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाही आहेत. कधी सामना आपण पाहिला तर रामवर्धनी कापडे संघाकडे जाताना पाहायला मिळाला, त्याच्यानंतर विकेट आली आणि थोडासा बॅकफूट वरती संघ गेला, परंतु भावेश कदम मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्यानंतर किरण पवार आपण पाहतोय, एक चांगली इनिंग तो देखील खेळतोय. रामवर्धनी कापडे विरुद्ध KKCC कोतवाल, दोन संघादरम्यान ही सुपर एटची पहिली मॅच रंगते. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना रंगतोय, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्या पद्धतीने दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती किरण पवार, गिनेश्वर गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला कापडे खुर्चा खेळाडू भावेश कदम. गोलंदाजी मार्क वरती प्रणव. प्रणवने काल पहिल्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, कमी धावांचं षटक देखील त्याचं पाहायला मिळालं होतं आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. म्हणूनच की काही शेवटचे 6 बॉल त्याच्या हातामध्ये सोपवलेत, त्याच्या हातामध्ये भवितव्य दिलंय. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना